कधी नाही ते मोठ्या चुरशीच्या ठरलेल्या यंदाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडल्या आणि तुमच्या गटाला पुन्हा एकदा मोठं विजय वर्चस्व त्या ठिकाणी मिळालं. आज निवडी झाल्यानंतर तुमची त्या ठिकाणी सभापतीपदी म्हणून निवड होते, पहिली प्रतिक्रिया काय? निश्चितच आनंद आहे आणि ही निवडणूक आदरणीय परिचारक साहेब यांच्या विचाराची आणि प्रशांत मालक, उमेश मालक यांचं काम आणि त्याला कार्यकर्त्याचं मिळालेलं बळ आणि मतदारांनी दिलेली साथ याचा हा सगळ्याचं टीमवर्क आहे. खरं तर निवडणूक लागली त्यावेळेला इतिहास असा आहे की कायम परिचारक साहेब इथल्या काही स्थानिक बाकीच्या राजकर्त्यांना सोबत घेऊन तडजोडी करून जागा वाटप करून ही निवडणूक बिनविरोध करतात, हा इतिहास राहिला. यंदा मात्र नव्यानं त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर पंढरपूरच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या अभिजित पाटलांनी निवडणूक लावली, जागा उभा केल्या आणि कधी नाही तो पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करावा लागला. या निमित्तानं पुन्हा एकदा परिचारक साहेबांनी मोठ्या सभा त्या ठिकाणी गावोगावी घेतल्या, त्या माध्यमातून परिचारक गट पुन्हा एकवटलेला, ताकदीनं सशक्तपणे उभा राहिलेला दिसला. एकूण जर ह्या संपूर्ण तालुक्याच्या सगळ्या निवडणुका बघितल्या, आता चंद्रभागेची निवडणूक लागणं असो, तालुक्यामध्ये प्रत्येक संस्थेची निवडणूक लागण्याचं एक फॅड सुरू आहे असं बोललं जातं आहे, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम तुम्ही जे उल्लेख केला की विरोधकांनी इलेक्शन लावलं, निवडणूक लावली, तर लोकशाहीने सगळ्याला निवडणूक लावायचा अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्यांची पार्टी उभा केली. आणि तुम्ही म्हणत असाल, आता एक वाक्य वापरलं की परिचारक पार्टीनं हिरिरीनं प्रचार केला. आदरणीय मोठे परिचारक साहेब यांची एक आम्हाला शिकवण होती, कुठलीही निवडणूक ही निवडणूक असते, ती कुठलीही सहज आणि सोपी समजायची नाही आणि विरोधकाला कधी कमी समजायचं नाही. आणि त्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली होती, आम्ही काय हिरिरीनं प्रचार वगैरे असं काही केलेलं नाही. आणि जर विरोधकाला वाटत असेल की आम्ही ह्यांना पळवलं, ह्यांना प्रचार करायला भाग पाडलं, तर तो आमच्या एक निवडणूक रणनीतीचा पार्टीचा तो भाग आहे असं मला वाटतं. खरं तर आत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून नियुक्ती झाले, काय ध्येयधोरण आहे ती समोर, किंवा मगाशी ज्यावेळेला नियुक्ती झाली तेव्हा मनात काय विचार आला की तुमच्यापाशी मिळालेल्या कार्यकालापासून पुढच्या 5 वर्षापर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं आहे? हो का, ह्या ग्रामपंचायत ह्या मार्केट कमिटीला एक इतिहास आहे. गेले 25-27 वर्ष झालं परिचारक साहेबाची सत्ता या नगर मार्केट कमिटीवर आहे आणि या 25 वर्षात निश्चितच चांगलं काम इथं झालेलं आहे. आणखी काय ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या मी आम्ही सर्व संचालक मंडळ, आमचे उपसभापती, सर्व संचालक मंडळ, आपले आमचे आदरणीय प्रशांतजी परिचारक आणि उमेशजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमचे ज्येष्ठ नेते मंडळीच्या सहकार्यानं निश्चितपणानं चांगला कारभार करू. मी एक BSc ॲग्री पदवीधर आहे, त्यामुळं निश्चितपणानं चांगलं काम करून दाखवेल एवढा शब्द मी तुम्हाला देतो.